एक्सक्यूज मी, निशी कुठे? दादा वसुरीला गेलाय. हो नाही मॅडम, दादा ना गाडी दुरुस्तीला गेलाय. हा लपवायचंय ना, मला सगळं माहितीये. असं भाई, एक मिनिट. मॅडम मला एक अर्जंट काम आलंय, तुम्ही तवरिंच थांबता का? लयच अर्जंट काम आहे हो. हे बघा, तवरना दादा पण येईल. हो जाऊ का? ओके ठीक आहे, जा पण लवकर ये. अहो मॅडम, आजचा गेलो ना आजचा येतो बघा. हा जाऊ. जा. हा थँक्यू. ते इथं दुसरं कोणी आहे का? काय झालं? रिक्षा बंद पडली आहे का? ऍक्च्युली रघु येईलच 2 मिनिटात. नाही नाही, रिक्षा नाही बिघडली. भुईगावच्या अस्मिनं निरोप दिलेला, तो निशी दादाला सांगायचा होता. अच्छा, मला द्या ना, मी सांगेन निशीला. आज डबा नाही आहे, तर दादांना जेवायला खानावळीतच बोलवलाय, आणि ते बी लगेच अर्जंट मध्ये. हा बरं, चालेल. मी सांगते, निशीला सांगते निरोप. खानावळीत जेवायला बोलवलं हे ठीक आहे, पण अर्जंट का बोलवलं असेल? काहीतरी भानगडे बहुतेक. बर्फी तू कधी आल्यास? आणि रघु कुठे? आत्ता झाले. अरे रघु कामाला गेलाय कुठल्या तरी. अस्मी डबा घेऊन आलेली का? नाही, अस्मी नाही आली, पण एक रिक्षेवाला आला होता तिचा निरोप घेऊन. आज डबा नाही येणार आहे. का म्हणजे काहीतरी काम आलं असेल ना तिला. एखादी वेळ समजून घे तू काय. मी जर निशीला सांगितलं की अस्मिने अर्जंट खानावळीत बोलवलंय, तर हा लगेच जाईल. पण मी तर निशीला काही सांगणारच नाही, मग अस्मी काय बरं करेल? दादा का, मी गोपनाचं 10 लाख परत जर नाही केलं, तर त्यानं त्याच्या कुटुंबानं जगायचं कसं? हे बघा दादा का, ह्या विषयावर आम्हाला आता गावकी भरवावं लागल, आणि त्यात पंच म्हणून आम्ही जे निर्णय देईल ते तुम्हाला मान्य करावं लागल. तेव्हा ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष आत्ताच लावून टाकूया. पण ते इथं आले किंवा कुठं दिसले तर त्या गोप्याला सांगा, 10 लाख जर परत नाही केलं तर त्याला जीता सोडणार नाही. आमचे पैसे बुडून पळून जात होतास काय? हा
आमच्याकडनं घेतलेलं पाहिजे. कोणाला दिलं तू? सांगितलं ना अजून. मी सांगते, मी सांगते. त्यासनी मारू नका. ते पैसे का नाही? नाही आम्ही नाही. नाही. शपथ आहे तुला. शपथ आहे, सांगू नको. शपथ कशाला घातली? ए, सांग आणि कोणाला पैसे दिले आमचे? तुम्ही आधी शपथ शपथ सुटली म्हणा. सांगितलंस तर कदाचित येऊ वाचल, नाहीतर कपाळाचा कुंकू पुसायची तयारी कर. बोल, कोणाला दिलेत पैसे? नाही माहिती काय? नाही माहिती. पैसे, ते पैसे यांनी मला दिले ते. यांनी आम्हाला पैसे दिलेले पण आम्ही मागितले नव्हते. यांना जबरदस्ती दिलेले. अरे वा, अशी माणसं आम्हाला भेटायला पाहिजेत. जबरदस्ती 10-10 लाख रुपये देणारी. इथं आमचे पैसे परत करीनात माणसं. असो, जे झालं ते झालं. यांनी तुम्हाला न मागता पैसे दिले होते पण आम्ही मागायलोय. आमचे पैसे गुमानामासनी द्या. पैसे चोरीला गेले. आमच्याकडे नाहीये. मग आम्ही काय करू? चोराला हुडकू? अजबच लोक आहेत की हे. जबरदस्ती 10-10 लाख एकमेकांना देतात आणि 10 लाख एवढी मोठी रक्कम चोरी कशी होते? नाही तर काय? हे बघा, पैसे चोरीला गेलेत का आणखी कुठे गेलेत त्याच्याशी आमचा काय बी संबंध नाही. आमचे 10 लाख आम्हाला द्या आणि तुम्ही तुमचं काय ते गोंधवून घ्या. नाहीतर परिणाम काय होतील ना याचा विचार भी करू नका. ए बघा, तुमचे पैसे मी घेतलेले. त्याच्याशी यांचा काय बी संबंध नाही. तुम्ही राधेला काय बोलू नका आणि त्रास देऊ नका. राधे खूप चांगली आहे, खूप चांगली आहे ती. मी सांगितलं आम्ही त्यांना त्रास देणार म्हणून. हा, पैसे तुला दिलेत ना. मग तुला ऐका ना, मी काय म्हणते, आम्हाला थोडीशी मुदत द्या ना. आम्ही तुमची पैन पै परत करू. पै आणि पै आम्ही वसूल करूच पण मुदत नाही देणार. मुदत दिली ती तेव्हा काय केलं? हा, अरे मागच सांगितलेलं पुढल्या वेळी जीव घेणार म्हणून. ऐका ना, मी तुमच्या समोर पदर पसरते, भीक मागते. आमसनी शेवटची मुदत द्या. शेवटची
बर, आता तुम्ही एवढा म्हणताय तर देतो मुदत. 5 मिनिट. तुमच्याकडे तेवढ्यात कालची पैशाची जुळवाजुळव करा. चला, तुमची वेळ सुरू होते आत्ता. मला तर ना अजिबात खायचं मूड नाही. अरे दाद्या, मला तर दिवसभर भूक लागली असून मी खायची इच्छा नाही बघ. हा दादा, मी काय म्हणतो, राधाकाच्या खानावळीतून डबा आणायचा का जुगाड नाही होणार का? हा नाही ना. आता हाय गाइस, काय झालं, तुम्ही सगळे असे का बसला? डबा नाही आला म्हणून. ओ, पण मग अस्मिने डबा पाठवलाच नाही तर दिवसभर असेच उपाशी राहणार. अगे तसं नाही बर्फी, कस आहे, एकदा राधकाच्या खानावळीतलं खायचा मूड सेट झाला ना की मग दुसरं खायची इच्छाच होत नाही. आणि आज तर आम्ही डब्याची लय म्हणजे लय म्हणजे लयच वाट बघत होतो. हा आणि वसुली तर काय झकास झाली होती. आणि मग चांगलं सेलिब्रेट करणार होतो. कसलं काय सॅड यार, पण आज मी तुमच्यासाठी खायला करून आणलंय. पण म्हणजे तुम्हाला कदाचित आवडणार नाही, पण दिवसभर असं उपाशी राहण्यापेक्षा थोडं खाऊन घेतलेलं बरं ना. बरोबर आहे. ठीक आहे, तुम्ही नाही खाल्लं तर मी पण नाही खाणार. ओके. ए, एवढं प्रेमानं विचारायला आपल्याला. तिचं मन आणि अन्नाचं मन दोन्ही राखायला पाहिजे आपल्याला. खातो गा आम्ही. सॉरी, तुम्हाला खानावळीतला डबा हवा होता, पण हे तसं जेवण आणि तशी टेस्ट नाही आहे. सॉरी, पण मला जसं करता आलं तसं केलं मी. सॉरी. काय पण काय, ही चव फक्त वेगळी आहे. हा पण पण चांगली आहे. हा अगं, तू एवढं चांगल्या मनानं बनवलं ना, म्हणून चांगलं लागतंय. थँक्स निशी. हे मी हॉटेलमधून मागवलंय हे फक्त यांना समजायला नको. हे बघा, तुमचं बरोबर आहे, तुमचं पैसा अडकल्यात. तुम्ही रितसर मुदत भी दिली, पण गावच्या वतीनं मी विनंती करतो की आम्हाला काही दिवस मुदत द्या. आम्ही गावकी भरवतो आणि त्यामध्ये तुमचं पैसे परत कसं करायचं हे आम्ही ठरवतो.
गावकीचा आणि आमचा काय संबंध? आमच्या मॅटरचे आम्ही जज असतो. आता अख्खा गाव मिळून पैसे द्यायला तयार आहेत तर मुदत द्यायला काय हरकत नाही. अरे मुदत दिली तर पैसे वेळेत देतील याचा काय भरोसा? अनयोग्य पाक पळून गेला तर थांबा थांबा. हे बघा, कोणी कुठे बी जाणार नाही. आम्ही गावच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो. तुम्ही कोण आणि आम्ही तुमच्यावर काय भरोसा ठेवायचा? त्यापेक्षा आपण एक काम करूया, तुम्हाला मुदत हवी आहे ना? तुम्ही जे म्हणाल ते कराल तयार आहे तुम्ही. बाळा, नाव काय तुझं? विकी. आमचे पैसे मिळेपर्यंत विकी आमच्या ताब्यात राहील. विकीचा काय संबंध आहे? विकीचा काय संबंध नाही, पण या रेड्याचा तर आहे ना. जीवावर आले तरी काय बोलणार राधा का? राधा का पैसे तर द्या, नसेल तर ते जागा तर द्या. घर नावावर करून द्या गोपीनाथच्या. घर नावावर करून द्यायचा काय संबंध? ते पैसे चोरीला गेले तर आईची काय चूक आहे? चूक कुणाची? आमची का? आता पैसे चोरीला गेले म्हणलं की झालं का? उद्या आम्ही भी तुमच्याकडनं पैसे घेतो आणि म्हणतो चोरीला गेले इसरून जावा. अगं तू वकिलाकडे काम करतीस ना, मग तुला एवढी बी अक्कल नाही वय का? समजतंय पण मान्य करायचं नाही. 17 म्हणताय चोर गावला चोर गावला. आता चोराचं काय लोणचं घालायचं आम्ही? पैसे मिळालं पाहिजे, ते कुठे मिळालेत अजून? आणि ती परत करायची जबाबदारी राधा कची आहे नाही तर कुणाची आहे? मला एक कळ ना, अस्मितचं काहीतरी काम होत म्हणून तिनं रिक्षावाल्याकडनं निरोप पाठवला, पण मग रिक्षावाल्याकडनं डबा का नाही पाठवला? स्वतःहून फोन बी नाही केला. एवढी कसली बिझी आहे? अरे दाद्या, तिनं फोन नाही केला तर तू कर की, त्यात काय एवढं? ते पण झालं. अस्मिने फोन नाही केला म्हणजे तसंच काहीतरी महत्वाचं कारण असणार ना. कामाला असेल काहीतरी, किंवा कोर्टात गेली असेल ती. हा, आणि उद्या येईलच की. आणि उद्या भीती नाही आली ना तर मी सरळ न कळवता तिकडे जाणार आहे. अरे कशाला उगाच. नाही ठरलं की ठरलं. अगं रिक्षावाल्या काकांनी निशीला निरोप दिला का नाही? दिलाय, मेसेज आलाय तसा. आलाय?
मग निशी अजून आला कसा नाही?